जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जी जनसंघर्ष यात्रा काढली आहे, ती जनसंघर्ष यात्रा आता नांदेड शहरामध्ये दाखल झालेली आहे। आताच वाजेगाव नाका येथून ती संघर्ष यात्रा पुढे आलेली आहे। देगलूर नाका, जुना मोंडा तसेच कला मंदिर भागातून ती आता शिवाजीनगर मार्गे नवा मोंडात जाणार आहे। मला असं वाटतं 2019 विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचं परिवर्तन करणारी आजची सभा आहे असं म्हणलं तर या ठिकाणी काही चुकीचं ठरणार। या जनसंघर्षाबरोबर काँग्रेस कमिटीने दुष्काळाचा पण दौरा पण आयोजित केलेला आहे। आज महाराष्ट्र एका बाजूला दुष्काळामध्ये होरपळतोय, देशामध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊन सीबीआय सरकार खातं सुद्धा आता बंद करावं का काय अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण होतीये। तिसऱ्या बाजूला अराजक या देशामध्ये राज्यामध्ये मास्तय आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानांना काय देणं घेणं राहिलेलं नाही। या तिसऱ्या टप्प्याच्या जनसंघर्ष यात्रेमध्ये आम्ही पाहतोय, गेले 4 दिवस झाले या मराठवाड्यामध्ये प्रत्येक भागामध्ये जात असताना लाखोच्या आणि हजारोच्या संख्येनं शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, महिला वर्ग, सगळ्या समाजातली माणसं रस्त्यावर येत आहेत आणि तुम्ही आता संघर्ष करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा संदेश या मराठवाड्यामध्ये आता काँग्रेस पक्षाला ह्या माध्यमातून मिळालेला आहे। आम्ही मागाचे 2.5 तास या नांदेड शहरामध्ये एक रॅली आपण काढली। सांगतो तुम्हाला, मला वाटलं दिवाळी 5 तारखेला आहे पण नांदेडकरांनी खऱ्या अर्थानं आजच दिवाळी केली असं म्हणायला या ठिकाणी काय हरकत। पण मित्रांनो, दिवाळी साजरी करावी का न करावी असा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या संसार प्रपंचा समोर आलेला। हा जनसंघर्ष आपण कुणाकरता काढला? पक्षाला सत्ता देण्याकरता, कुणाला आमदार करण्याकरता किंवा कुणाला मंत्री करण्याकरता मित्रांनो काँग्रेस पक्षानं हा जनसंघर्ष काढला नाही। पण हा जनसंघर्ष या राज्यामधल्या 15,000 दुर्दैवानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या विधवा महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता या जनसंघर्ष यात्रेची आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे। हा जनस 2 जागा राष्ट्रवादीला जातील, 7 जागा आपल्या वाट्याला राहतील। पण माझी सर्वांना या निमित्तानं विनंती करायची आहे की लोकसभेला तर खासदार काँग्रेस पक्षाचा आपण आणणारच आहे, त्याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही। पण 7 जागा काँग्रेसच्या वाट्याला विधानसभेकरताच्या मिळणार आहे। आज आपण शपथ घ्या, टाळ्याच्या आवाजामध्ये आपण या ठिकाणी आम्हाला भूमिका सांगा की काँग्रेसच्या या जागा या निश्चितपणानं येणाऱ्या 19 आपण निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, बदल आपल्याला करावा लागणार आहे। सांगतो हा राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर आहे, 5 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, कर्जमाफी झाली, फसवी कर्जमाफी झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, तरुण वर्ग उद्ध्वस्त झाला, महिलांच्या वरती अन्याय होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईनं पाहिल्या तर मला असं वाटतं आता हे राज्य करण्याच्या लायकीची माणसं राहिलेली नाही। सांगतो तुम्हाला, मी परवा कालच आम्ही आज येताना एक पोस्टर बघितला रस्त्याला, सांगतो मुख्यमंत्र्यांचा फोटो। आता वेळ झालीये एका ब्रेकची, भेटू लगेच। पाहत रहा सम्यक न्यूज लाइव। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा,